पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील तलाठी गणेश बहुरे यांना 18,000 रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून अटक केली आहे. शेतकरी आणि त्याच्या पत्नीच्या नावाचे वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी 18,000 रुपयांची लाच घेणाऱ्या तलाट्यासह एकाच रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या पथकाने पार पाडली. गणेश बुधसिंग बहुरे असं या तलाट्याचं नाव असून हा तलाठी पैठण तालुक्यातील ढाकेफळ तलाठी कार्यालयामध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्यास सहाय्य करणाऱ्या चालक प्रवीण सखाराम शिलेदार या सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची शेती असून त्यांच्यासह त्यांच्या पत्नी यांना आपसात शेतीचे वाटणीपत्र तयार करून घ्यायचे होते. त्यासाठी 12 ऑगस्ट रोजी 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर वाटणीपत्र करीत नोटरी लिहून तक्रारदार हे तलाठी बहुरे यांना भेटले. वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी बहुरे याने 20,000 रुपयांची मागणी केली. दरम्यान सध्या आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत नाईलाजास तो होकार देत तक्रारदार 2 महिन्यांनी येतो असे म्हणून गेले. परंतु बहुरे याने 20 ऑगस्टला फोन केल्यानंतर तक्रारदारांनी वेळ नसल्याचे सांगत 2 दिवसात भेटतो असे सांगितले आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाला तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान गणेश बहुरे याने पंचासमक्ष 18,000 रुपये लाचेची रक्कम मागणी करून ती बहुरेचा सहकारी चालक प्रवीण शिलेदार याच्याकडे देण्याचे सांगितले. त्यावरून सापळा लावण्यात आला. शिलेदार याने पंच साक्षीदारासमक्ष गरवारे कंपनीलगत पेट्रोल पंपासमोर सिडको बस स्थानक ते हर्सूळ रस्त्यावर लाचेची रक्कम स्वीकारली. दरम्यान त्याला पकडण्यात आले आणि त्यानंतर तलाठी गणेश बहुरे या सुद्धा अटक करण्यात आली असून दोनही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अँटी करप्शन ब्युरो औरंगाबाद या ठिकाणी सज्जा ढाकेफळ पैठण या ठिकाणचे तलाठी गणेश बहुरे यांच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार आलेली होती. तक्रारदारांनी त्यांची पत्नी आणि त्यांच्यामध्ये शेतीची वाटणी करून ते वाटणीपत्र करून कागदपत्रांना नोंद होणे कामी बहुरे यांच्याकडं अर्ज दिला असता बहुरे यांनी त्यांच्याकडे 18,000 रुपये लाचेची मागणी केली आणि ती स्वीकारताना रंग्याहात आमच्या टीमकडून पकडले गेलेले आहेत. त्या संदर्भात औरंगाबाद अँटी करप्शन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून ते आणि त्यांचे सहकारी म्हणजे ज्यांनी हातात पैसे स्वीकारले आणि त्यांना मदत केली असे प्रवीण शिलेदार या दोघांना अँटी करप्शन मार्फत अटक केलेली आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर चौधरी, पोलीस उपअधीक्षक वर्षा राणी पाटील, रवींद्र आंबेकर, दिगंबर पाठक, चालक सफो राजपूत यांनी मदत केली. या दोन्ही आरोपीविरुद्ध MIDC सिडको पोलीस ठाणे आणि औरंगाबाद शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.